जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात जलक्रांती, घराघरात पोहोचली शुद्ध पाणी पुरवठ्याची सुविधा, किडनी आजारमुक्त मतदार संघाचे दिशेने वाटचाल। डॉक्टर संजय कुटे यांना नागरिकांनी जलयोद्धा म्हणून दिली उपाधी। मागील 20 वर्षात जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाची ओळख आदिवासी दुर्गम भाग म्हणून होती। पाणी, रस्ते यासह विविध नागरी समस्या या मतदार संघाला भेडसावत होत्या। खार पाण पट्टा असल्याने किडनी आजाराने जनता ग्रस्त झाली होती। किडनी आजाराने थैमान थांबले पाहिजे यावर कायमस्वरूपी प्रतिबंध लागावा यासाठी कर्तव्य प्रति तत्पर असलेले आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मतदार संघातील जनतेच्या घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी देण्याशिवाय पर्याय नाही यासाठी कायम तोडगा निघाला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले। विधिमंडळात जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचा पाणी प्रश्न प्रखरतेने मांडला, त्यात त्यांना यश आले व प्रथम 140 गाव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली। त्याचे काम झपाट्याने सुरू झाले आणि गावागावात नळ योजनेचे पाणी सुरू झाले। 140 गाव पाणी पुरवठा योजनेमुळे किडनी आजारांवर मात करण्यात यश मिळाले, मात्र 140 गाव पाणी पुरवठा योजना झाली म्हणून थांबायची नाही, तर मतदार संघातील उर्वरित गावांनाही शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवून शासनाकडून कोट्यवधीचा निधी आणत शहरासह प्रत्येक खेड्यात गावागावात नळ योजना असावी यासाठी कृती आराखडे तयार करून त्या त्या गावात जलकुंभ उभारले। नळ योजनेची पाईपलाईन आली, गावांना पाणी पुरवठा सुरू झाला आहे, तर काही गावांमध्ये नळ योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत। वारी हनुमान येथील धरणावरून पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करत गाव तेथे शुद्ध पाणी पोहोचण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शर्थीचे प्रयत्न केले। वारी धरणावरून जळगाव मतदारसंघातील जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव शहर व ग्रामीण भागात नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा सुद्धा सुरू झाला। प्रत्येक गावात घरात शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचून जनतेला मोठा आधार दिला आहे। किडनीच्या आजारावर नियंत्रण आणण्यात यामुळे यश मिळाले। शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्यामुळे घराघरात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अविरत प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त करीत आहे। काही गावांमध्ये पाणी पुरवठा लवकरच कार्यान्वित होईल आणि लवकरच खारपान पट्ट्याची ओळख पुसल्या जाईल। किडनी आजाराने त्रस्त झाले होते, परंतु विकासाचा ध्यास घेऊन फक्त जनहिताला प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधी जळगाव जामोद मतदारसंघाला मिळाला याचे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब असून आमदार डॉक्टर संजय कुटे हे लोकप्रतिनिधीच नव्हे तर आमच्यासाठी जलयोद्धा असल्याचे सांगत जळगाव मतदारसंघातील लोकांनी त्यांना जलयोद्धा ही उपाधी दिली आहे।